आता पाहूया सविस्तर वृत्तांत. विदेशात वापरली जाणारी जेनेरिक औषधे अत्यंत दर्जेदार आणि स्वस्त किमतीत रत्नागिरीत मिळावीत यासाठी एस एम जोशी मेमोरियल मेडिकल असोसिएशन संचलित जनलोक मेडिकलच्या महाराष्ट्रातील 6व्या शाखेचे उद्घाटन रत्नागिरीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडले. एस एम जोशी मेमोरियल मेडिकल असोसिएशन संचलित दर्जेदार व स्वस्त जेनेरिक औषधाच्या दुकानाचा लोकार्पण सोहळा आरोग्य सेनेचे संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका श्रीमती उर्मिलाताई घोसाळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर, जनलोक मेडिकलचे प्रमुख अतिक पाटणकर, डॉक्टर केतकर, तसेच खारवी समाज विकास समितीचे सचिव सुधीर वासावे, हुसन आरा पाटणकर, बबनराव मयेकर, स्नेहा पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बेस्ट टीव्हीचे संचालक बशीरभाई मुर्तुजा, के टी व्हीचे संचालक रंजकभाई काजी, पत्रकार रशीदभाई साकरकर आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जनलोक मेडिकल विषयी डॉक्टर अभिजित वैद्य यांनी आपले विचार मांडताना गरिबांतील गरीब रुग्णांना अत्यंत स्वस्त व दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी आरोग्य सेनेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जनरल मेडिकल ही औषधाच्या दुकानांची साखळी गोरगरिबांच्या जगण्याचा आधार आहे. साधा प्रश्न आहे कि या देशातल्या कोट्यवधी लोकांना महागड्या औषधांच्या विना त्याचा हसून तडफडून मरू द्यायचं का त्यांच्यासाठी? हा प्रश्न जेव्हा एखाद्या समाजवादी मनाला पडतो तेव्हा ते समाजवादी मन आपल्या स्पष्ट उत्तर देत. ते हे जगण्यासाठीच पाहून मला आज कळलं की रत्नागिरीमध्ये अनेक केमिस की तुम्हाला कसं परवडत एवढं स्वस्त द्या. खर तर केमिस त्या प्रश्न विचारायला नाही पाहिजे. त्यामध्ये गर्भित धमकी आहे कि तुम्ही एवढं स्वस्तात तसं देतात ते आम्ही पाहतो आणि गरीबाला तसं जगवता ते पाहतो. आरोग्य सेना ही असं दोषींचं नाव लागतो. आरोग्य सेना ही नागपे मधुरांडवत्यांचा वारसा सांगते. देश विदेशातील दर्जेदार औषधे अत्यंत स्वस्त आणि कमी किमतीत रत्नागिरीमध्ये मिळणार असल्याने दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका श्रीमती उर्मिलाताई घोसाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. हे सर्वसामान्यांचं रत्नागिरीत असं हे एक त्यांचं एक पहिलं पाऊल म्हणलं तरी चालेल की रत्नागिरीमध्ये आज फार आवश्यकता आहे या गोष्टींची असं मला वाटतं. आणि डॉक्टरांच्या मदतीने आपले सगळे इथे बसलेले मान्यवर आहेत, ह्या पुण्याचे सहकारी आपले आहेत, त्यांच्या मदतीने आपण इथे सर्व करत आहात. ती घटना आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांनी हा आनंदाचा दिवस आहे असे सांगितले. जनलोक मेडिकल हा व्यवसाय नसून ज्या कंपन्यांची एकाधिकारशाही आहे त्यांच्या विरुद्ध दर्जेदार औषधे देण्याचा हा प्रयत्न आहे. गोरगरीब जनतेला जेनेरिक औषधे कमीत कमी किमतीत मिळावीत हा संकल्प आहे. आरोग्य सेना आणि वारंवार माझ्या मनात हा विचार येतो की आपण बोटीवर जातो, बोटीनंतर सुट्टीवर येतो, काही दिवस मजेत खातो. अनेक लोक पैसा नसल्यामुळे उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी जनलोक मेडिकल हा पर्याय असल्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी मेडिकलच्या उद्घाटनविषयी शुभेच्छा दिल्या. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नशुद्ध रत्नागिरीमध्ये लोकार्पण करण्यामध्ये मला अतिशय आनंद होतोय. याची जबाबदारी आतिक पाटणकर आणि नेहा पाटणकर. आतिक हे बाळासाहेब पाटणकरांचे सुपुत्र आहेत आणि समाजवादी विचारामध्ये घडलेले आहेत आणि समाजवादी विचाराची धुरा पुढे ते निश्चित मला या दुकानाच्या माध्यमातून वाहून नेतील असं मला वाटतं. हे दुकान गरिबांचा आधार बनो. या रत्नागिरी शहरातील डॉक्टरांना जास्तीत जास्त जेनेरिक औषधं नेण्याची सुबुद्धी या निमित्ताने मिळो एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आरोग्य सेनेच्या वतीने आज या 6व्या जेनेरिक मेडिकल स्टोअरचं उद्घाटन करताना आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होतो आहे. आरोग्य सेनेनी जेनेरिक मेडिसिनची जी साखळी सुरू जी केलेली आहे त्यातलं हे 6वं पुष्प आहे आणि त्याचा जो मूळ उद्देश आहे की गरिबांना अत्यंत स्वस्तात दर्जेदार औषधं मिळावीत तो उद्देश या निमित्ताने रत्नागिरीवासियांसाठी पूर्ण होईल ही अपेक्षा आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ रत्नागिरीवासियांनी घ्यावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि या दुकानाची जबाबदारी घेतलेले आतिक पाटणकर यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. सेनेचं हे 6 नंबरचं एक जनलोक मेडिकल आज चिपळूणच्या रत्नागिरीच्या सर्व जनतेसाठी हे आम्ही खुलं करून दिलेलं आहे आणि ह्याचा लाभ गरीबातल्या गरीब व्यक्तींना हा नक्कीच मिळणार आहे. कारण सध्याची आरोग्य व्यवस्था जी सरकारची आहे ही महागात आहे आणि हा लाभ सर्वसामान्य माणसांना मिळावा हीच आमची इच्छा. आणि ह्याचप्रमाणे सर्व अनेक ठिकाणी आमची जेनेरिक औषधाची दुकानांची आता साखळी सुरू होत आहे ह्याचा आम्हाला सदस्य म्हणून मला आनंद. खरं म्हणजे पुण्याच्या एस एम जोशी मेमोरियल मेडिकल सोसायटीने त्या आरोग्य सेनेने हा जो इथे 6वी शाखा सुरू करून उपक्रम सुरू केलेला आहे हा अत्यंत आनंददायक आहे. खरं म्हणजे मी डॉक्टर अभिजित वैद्य आणि त्यांच्या सहकार्याचे आणि आरोग्य सेनेचे आभार मानतो की त्यांनी हा पाठिंबा आम्हाला दिला, उत्तेजन दिलं आणि पुढे आम्हाला केलं. आम्ही फक्त निमित्त आहोत. ही शाखा त्यांचीच आहे की ना नफा ना तोट्यावर ही एक सामाजिक चळवळ म्हणून सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आता आम्ही मागे हटणार नाही. सामान्य लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा हे याच्यामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ते याला आम्ही सर्वप्रथम जर तुम्हाला धन्यवाद द्यायचे असेल तर आरोग्य सेना देऊ. धन्यवाद. अतिक पाटणकर बाळासाहेब पाटणकरांचे हे चिरंजीव यांनी आज जनलोक मेडिकल्स आज इथे रत्नागिरीमध्ये 6वी शोरूम सुरू केलेली आहे. रत्नागिरीतली ही पहिली आहे परंतु जनलोकाची ही 6वी शोरूम इथे सुरू झालेली आहे आणि मला फार अत्यानंद होतो आहे की त्या शोरूमचा शुभारंभ डॉक्टर अभिजित वैद्य आपले माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे साहेब आणि सुधीर वासावे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यांचे पुण्यातील प्रतिष्ठित डॉक्टर्स इथे उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा सोहळा इथे पार पडला आणि एक रत्नागिरीकरांना एक चांगली अशी एक चांगली मेडिकल शोरूम इथे पाहायला मिळाली आणि तिथे एक कमी किमतीमध्ये आपल्याला मेडिकल्सच्या ज्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या मिळतील. स्पेशली इथे जे काही औषधाची रेंज आहे आज आपण इतर मेडिकल दुकानामध्ये बघतो त्यापेक्षाही अतिशय कमी किमतीमध्ये इथे औषधं मिळू शकतात हे यांचं ह्या जनलोक मेडिकलचं एक वैशिष्ट्य आहे. जनलोक म्हणजे जनतेची सेवा हेच होईल असं मला वाटतं आणि ह्या शोरूमला मी माझ्या टाइम्स परिवारातर्फे धन्यवाद देईन. धन्यवाद. मी इथे थांबतो. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन व प्रस्तावना आतिक पाटणकर यांनी केली. सूत्रसंचलन मुश्ताक खान यांनी केलं आणि आभार बबन मयेकर यांनी मानले. रत्नागिरी उद्यमनगर येथील कांचनसागर मकरंद विश्व येथे सुरू झालेले हे जनलोक मेडिकल निश्चितच गोरगरीब जनतेला जीवदान देणारे ठरेल. त्यांच्या या उपक्रमाला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.